हरि ओम श्रीराम अंबज्ञ नाथ स्वामी। मी मिनल तरईकर, डोंबिवली पूर्व उपासना केंद्र। 1 मार्च 2001 रोजी मी डोंबिवली उपासना केंद्रात आले, तेव्हा मी वेसला होती अर्थात। पण माझा दर्शनाचा अनुभव साधा आहे पण खूप छान आहे। माझी दोन्ही मुलं अभ्यासात सोसो होती। छोटा मुलगा खूप टार्गट होता, त्याच्या कारवायांना मी अगदी त्रस्त झाली होती। आणि शिवाय आम्ही फायनान्शियली पण खूप वीक होतो, सर्व बाजूंनी त्रस्त होतो। काय करायचं आणि काय नाही असं मला सुचत नव्हतं। अशा वेळेस एक घटना घडली मुलाच्या बाबतीत आणि मी परमेश्वराला साथ घातली। आत्महत्या तर मी करू शकत नाही, मला आता तू मार्ग दाखव। फेब्रुवारीचा तो शेवटचा दिवस असेल आणि त्या दिवशी मला माझं माहेर आहे दादरला, दादरच्या स्वामी मठाला, त्या मठात स्वामींचा फोटो नव्हता तर एक व्यक्ती प्रवचन देत होती। दुसऱ्या दिवशी मी उठली आणि सगळं काम झाल्यावर शेजारच्या वैद्य काकूंकडे गेली, कारण त्या अनिरुद्ध बापूंकडे येत होत्या। तर मी त्यांना म्हटलं दाखवावं बापू कसे आहेत ते, तर त्यांनी मला बापूंचा फोटो दाखवला। ॲक्च्युली ती व्यक्ती जी प्रवचन देत होती ती व्यक्ती म्हणजे बापू नव्हती, तरीसुद्धा मला माहीत नाही मला काय झालं ते। आणि मी ठरवलं की गुरुवारी बापूंच्या प्रवचनाला जायचं। त्याच्या आधीही मला लोक सांगत होते की एवढे तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत तर तुम्ही दादरला तुमची आई राहते तर बापूकडे जा। तर मी म्हणायचे हा बापू तो बापू मला काय नाही काही हे नाही आहे। आणि वैद्य काकूंनीही सांगितलं बापू काय स्वतः प्रवचनातून तुम्हाला उत्तर देत आहेत, तुम्हाला असं पर्सनल उत्तर देत नाही। तरी पण मग मी ठरवलं, माझे मिस्टर स्ट्रिक्ट होते तरी त्यांनाही मी समजावून सांगितलं की बाबा आपल्याला काहीतरी मार्ग सापडेल याच्यातून। आणि मी ठरवलं आणि गुरुवारी मी 1 वाजताच तेव्हा अँटोनियाला होत होते प्रवचन बापूंचे, मी अँटोनियाला जायचं ठरवलं। मी आधी आईकडे गेली, चहा पाणी वगैरे घेतलं, तेव्हा माझ्या भावानी सांगितलं अगं ते 7:30 येतात, खूप गर्दी असते, ते काय प्रवचन सांगत नाहीत, त्या प्रश्नाची उत्तरं देत नाहीत। तरी पण मी जायचं ठरवलं। मग तू चहा प्यायला तरी ये, 2 मिनटावर घर येतं। पण मी 1 वाजता जी उन्हात उभी होती मी आणि माझी मुलं, ती मी काही माझ्या माहेरी गेली नाही। 1 वाजता मी गेटच्या जवळ होती, मला बापूंबद्दल काही माहीत नव्हतं, ब्लँक होती मी। आणि बापूंबद्दलची माहिती व्हॉलेंटियर्स देत होते। 3 रांगेत मी बसली, सगळं स्थिर स्थावर झालं आणि मी फोटोकडे बघितलं बापूंचा फोटो बघितला आणि मला खूप रडायला येत होतं। खूप कुठलाही प्रॉब्लेम आला कसलंही आलं तरी मी बापूंकडेच प्रश्न विचारते काही, आणि त्याची बापू इतका क्विक उत्तर कसं द्यायचं काय द्यायचं ते त्याला माहिती, ते क्विक उत्तर देत असतो। त्याच्यानंतर मग प्रवचन झालं, बापूंचं दर्शन खूप छान झालं, जवळून झालं। मी खाली उतरली आणि अँटोनियाच्या गेटच्या बाहेर गेली। एवढ्या आयुष्याचं सगळं जे ओझं होतं माझ्या दुःखाचं ते कोणीतरी खाली उतरवलं। मी एकदम हलक्या मनाने गेली, आता मला घराकडे जायची ओढ होती, म्हटलं माझे मिस्टर काय चिडतात बिडतात की काय, पण तसं काहीही झालं नाही। बापूंनी काय माझ्यासाठी केलं वगैरे ते मी सगळं सांगितलं त्यांना। शनिवारी मी उपासना केंद्रात गेली, उपासना पण छान झाली, माझे मिस्टरही आले होते। मला माहीत नाही एक प्रकारची शांतता मला मिळत होती, मला जे प्रश्न सतावत होते ते माझ्यापासून दूर होत चालले होते। बापूची तर काहीच माहीत नव्हती मला, म्हटलं बापू तुझी काहीच माहिती नाही। तर प्रियाताई साखर दांडेंकडे सुहार डोंगरे यांचं प्रवचन होतं आणि त्याच्यातून बापूंनी मला सगळी व्यवस्थित माहिती दिली। मंगळवारी मी ठरवलं जुईनगरला जायचं, वैद्य काकू जात होत्या, मी म्हटलं चला जाऊया। आम्ही बसमध्ये बसलो होतो, मला सगळे सांगत होते की बापू काय असे नेहमी येत नाही, जुईनगरला येतात म्हणे पण बापू काय असं नेहमी येत नाहीत काय नाही। मग म्हटलं ठीक आहे त्याला त्याची इच्छा। आणि मी जुईनगरला पोचली आणि बापू तिथे उभे होते। पुन्हा एकदा मला खूप अनावर झालं रडू की एवढा माझा बापू करतो, मी फक्त दर्शनाची इच्छा त्याची एवढंच म्हटलं होतं, त्याला द्यायचं असेल तर तो देईल असं म्हणून मी तिथे स्वहे केलं होतं आणि बापूंनी दर्शन दिलं मला। एका मंगळवारी
मी बापूचं दर्शन घेत होती जुईनगरला, तेव्हा तिथे आंबा दिसला मला, आपूस आंबा. मी बापूंना म्हटलं, अरे बापू, यावेळेस तर आपूस आंबा मी खाल्ला नाही आहे. मी घरी गेली, दुपारी बेल वाजली आणि एक आमच्या ओळखीच्या बाई दोन हापूस आंबे घेऊन आला. तुम्हाला वाटेल हा कसला अनुभव आहे, पण इतकं सुंदर, मी बघतच राहिली की ह्या आंबे घेऊन येणारा माझा बापूच आहे, दुसरं कोण आहे. मी सहज म्हटलं होतं यावेळेस आंबे खाल्ले नाही, आणि ते आंबे माझ्यासमोर घेऊन आली मी. त्याच्यानंतर अजून एकदा म्हणजे म्हटलं, बापू काय पण करा, आज खूप त्रास होते मला, कोणीतरी गाडी समोर आणली तर बरं होईल. आणि माझ्यासमोर गाडी उभी राहिली, यांच्या एका वेंडॉरची गाडी होती, त्यांनी पार आम्हाला डोंबिवलीपर्यंत नेलं, घरीपर्यंत सोडलं. माझ्या आयुष्यात खूप बापूंनी मला भरभरून दिलं, आणि सर्वात मुख्य म्हणजे समाधान, आनंद हा बापूंनी दिलेला आशीर्वाद आहे माझ्यासाठी. हरिओम अंबन्य श्रीराम नाथ स्वामी.